मराठी माणसाला बेघर करणाऱ्या गुरु आशीष कन्स्ट्रक्शन कंपनीला पत्राचाळीचा प्रोजेक्ट देण्यामध्ये राज्याचे जाणते राजे शहंशहा शरद पवार यांचा सुद्धा त्याच्यामध्ये सहभाग होता। हा जे ईडीने साधा पुराव्यांशी चार्जशीट मध्ये दाखवून दिलेला आहे, शरद पवारांच्या उपस्थितीत त्यावेळेच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत वायबी चव्हाण सेंटर मध्ये बैठक होते ज्याच्यामध्ये संजय राऊत असतात आणि मग गुरु आशीष कन्स्ट्रक्शन कंपनीला पत्राचाळीचं काम मिळतं आणि त्यामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मी पत्र पाठवून आज मागणी केली आहे। मुंबईतल्या मराठी माणसाला बेघर करण्याच्या कारस्थानामध्ये संजय राऊतांच्या शिवसेनेबरोबर शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, तत्कालीन काँग्रेस पक्षाचे मुख्यमंत्री या सगळ्यांचा काय सहभाग आहे किंवा नाही याची सर्वस्तरीय चौकशी करावी। त्याचबरोबर हे शरद पवार आहेत ज्यांनी विजय मल्ल्याला कर्ज देण्याकरता मनमोहन सिंगांची भेट घडून आणली होती, हे सुद्धा याच्याकडे सुद्धा मी लक्ष वेधलेलं आहे आणि त्यामुळे या संपूर्ण